सह्याद्रीची उंची म्हणजे लव जिहाद धर्मांतर आणि गोहत्या बंदी कायद्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेत. लहानग्यांनीही या मोर्चात सहभाग घेत साहसी खेळांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. मोर्चामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त लावलाय. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेत. त्यामुळे पोलिसांनी पर्यटकांना शहरात फिरताना कुठली अडचण येणार नाही याची व्यवस्था केली आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या आहेत, तर दुसरीकडे लहानग्यांनी सुद्धा या मोर्चात सहभाग घेत साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर केलेली आहेत. हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा आणि गोहत्या बंदीसाठी म्हणून या अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंनी डी प्लस. मोर्चाचं आयोजन केलंय. जनआक्रोश मोर्चात महिला आणि मुली मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या प्रमाणात. लाखोंच्या संख्येनं आज हिंदू जमलेले आहेत. भगवी लाट निर्माण झालेली आहे. या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही आवाहन करू इच्छितो की धर्मांतर बंदी कायदा झाला पाहिजे, लव जिहादचा कायदा झाला पाहिजे आणि गोहत्या बंदी हा सुद्धा कायदा झाला पाहिजे. तर कोल्हापुरात या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. एकीकडे 31 सेलिब्रेशन नववर्षाचं स्वागत आणि दुसरीकडे हा मोर्चा. एकंदरीत मोठ्या प्रमाणात गर्दी शहरात झालेली आहे. मोर्चेकरी रस्त्यावर उतरले तर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते. याआधी राज्यातल्या इतर शहरांमध्येही अशाच पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटनांनी हे जनआक्रोश मोर्चे काढले होते. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात या मोर्चात तरुणाई सहभागी झाली होती, तर आज इकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा जनआक्रोश मोर्चात तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे. तर हिंदू राष्ट्र जाहीर करण्याच्या मागणीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये हिंदू राष्ट्र रॅली काढण्यात आली आहे. हिंदू धर्म जागरण समितीनं पारडी परिसरात रॅली काढली आहे. शिवशक्ती हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. जगात अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, त्यामुळे भारतात बहुसंख्येनं हिंदू असताना भारतालाही हिंदू राष्ट्र जाहीर करण्यात यावे अशी मागणी रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकानं केली आहे. नागपूरमध्ये भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्यासाठी म्हणून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात हिंदू राष्ट्र रॅली काढण्यात आली आहे. पारडी परिसरातली ही दृश्य. शिवशक्ती हनुमान मंदिरामध्ये आधी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. अनेक राष्ट्र ही मुस्लिम राष्ट्र आहेत, मग भारतात बहुसंख्येनं हिंदू असतानाही हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही असा सवाल उपस्थित केला जातो. म्हणूनच भारतालाही हिंदू राष्ट्र जाहीर करावं अशी मागणी रॅलीमध्ये करण्यात आली. हनुमान चालीसा पठण केलं आणि त्यानंतर मग या रॅलीला सुरुवात झाली. हिंदुत्ववादी संघटना या रॅलीत सहभागी झालेल्या आहेत. भगवे कपडे परिधान करून या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणसुद्धा सहभागी झालेले आहेत. एकीकडे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे. गोहत्याबंदी धर्मांतर कायदा आणि लव जिहाद विरोधात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये हिंदू राष्ट्र जाहीर करावं यासाठी म्हणून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. ही दोन्ही ठिकाणची दृश्य नागपूर आणि कोल्हापुरातली.
प्रवेशाचे दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे. हिंदू धर्म जागरण समितीच्या वतीने एक रॅली काढण्यात आली आहे आणि अखंड हिंदू राष्ट्राची मागणी करण्यात येत आहे. सध्या पारडी परिसरातील पुरापूर चौकातून ही जी आहे ती रॅली काढण्यात आली आहे. हनुमान चालीसा पठण करून रॅली करण्यात आली आहे आणि मध्य हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र घोषित करावे, अखंड हिंदू राष्ट्र घोषित करावे अशी मागणी केली जात आहे. आणि मोठ्या संख्येने जे आहे भगवे झेंडे हातात घेऊन हे आहे जे रॅली सुरुवात झालेली आहे. पारडी परिसरामध्ये ही रॅली काढली जात आहे. काय नेमका उद्देश आहे या सगळ्या मागे? भारत हा हिंदू बहुसंख्याकी देश आहे, त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र झालाच पाहिजे, हे आमची सर्वात मोठी मागणी आहे. हिंदू धर्म जागरण समितीच्या माध्यमातून आम्ही हे आवाहन केलं आहे का भारत बहुसंख्याकी देश असल्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र झालाच पाहिजे. जय जय श्रीराम. हे पण अपना पुनापुर चौक से अपना पार्टी तक जाने वाली है और हिंदू राष्ट्र के लिए हम ये रैली निकाल रहे हैं. हमारे देश को हिंदू राष्ट्र घोषित करना चाहिए, यही हमारी मांग है. सध्या भारतामध्ये बहुसंख्य हिंदू आहे, त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे अशी मागणी केली जात आहे. पराग डोबळे, झी मीडिया, नागपूर.